नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे कांद्यातलं अंड। हे स्पेशली कांद्यामध्येच बनवलं जातं। त्यासाठी लागणारं साहित्य आहे सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अंडी। मी 7 अंडी घेतलेली आहेत। 3 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत। 1 टीस्पून धणाजीरा पावडर आहे। 1/2 टीस्पून गरम मसाला पावडर आहे। 1/2 टीस्पून हळद आणि 2 टीस्पून मालवणी मसाला घेतलेला आहे। 1/2 वाटी खोबरं मी खवळून घेतलेलं आहे। ओला नारळ आहे हा। बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे। कढीपत्त्याची 7-8 पानं घेतलेली आहेत। हिंग आहे, मीठ आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला थोडं पाणीही लागणार आहे। तर आपण आता ही पाककृती करायला सुरुवात करूया। मी कढई तापत ठेवलेली आहे आणि सर्वात प्रथम आपल्याला त्यात तेल घ्यायचं आहे। एक 3 टेबलस्पून पर्यंत मी तेल घेतलेलं आहे। अंदाजे 3 टेबलस्पून तेल तुम्ही घ्यायचं आहे। त्यामध्ये मी थोडासा हिंग घातलेला आहे, कढीपत्ता घातलेला आहे, आता यामध्ये मी कांदा घालते आहे। हा कांदा आपल्याला मऊ गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये मी आता हे 4 मसाले मिळवते आहे। या शिजणाऱ्या कांद्यामध्ये हे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करायचे आहे आणि कांदा अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला याला परतत राहायचं आहे। याच्यामध्ये घेतलेल्या कोथिंबिरीपैकी 1/2 कोथिंबीर मी मिक्स केली आहे। हा कांदा करपू देऊ नका, नाहीतर त्याला करपट वाटेल। सीम गॅसवर हळूहळू शिजवून घ्यायचं आहे। याच्यात मी हा जो ओला नारळ घेतला होता त्यातला 1/2 जास्त घातलेला आहे, थोडा ठेवलेला आहे मी। आता मी यात 1/2 चमचा मीठ घातलेला आहे, तुम्ही चवीप्रमाणे तुमच्या अंदाजाने घालू शकता।
याच्यामध्ये मी आता थोडंसं पाणी घालते आहे. आता हे पाण्यात शिजू द्यायचं आहे. आपला कांदा आता शिजलेला आहे छान आणि याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून घालायची आहे. तुम्ही बाजारातून अंडी घेऊन येता त्यावेळी लक्षात ठेवायचं की अंडी नेहमी धुवून घ्यायची आणि मगच त्याचा वापर करायचा. तुम्ही फ्रीजमध्ये पण अंडी ठेवता त्याआधी पण अंडी स्वच्छ धुवून घ्या आणि मगच फ्रीजमध्ये ठेवा. आता मी अंडी फोडून याच्यामध्ये घालणार आहे. त्याच्यासाठी मी अंडं फोडून प्रथम या वाटीत घेणार आहे. मी असं अंड फोडून वाटीत घेतलेलं आहे आणि अलगद आधी मध्यावर टाकलेलं आहे. गॅस सिम केलेला आहे. फास्ट गॅसवर तुम्ही हे सगळं कराल तर अंडी फुटून जातात. आपल्याला प्रयत्न करायचा आहे की अंडी अख्खी राहतील. हे पहा अशा पद्धतीने. आपली सातही अंडी मी वाटीत फोडून मग याच्यामध्ये टाकलेली आहे आणि आता गॅस मी मीडियम सीमवर ठेवला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवते आहे. 5 मिनिटांनी आपण हे झाकण उघडून पाहायचे आहे. 5 मिनिटं होऊन गेलेली आहेत. आपण आता हे उघडून पाहूया. आपल्याला ही अंडी आता हलक्या हाताने परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने. हे पहा अगदी हलक्या हाताने तुम्ही यांना परतून घ्या. पुन्हा एकदा आहे ना आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे 5 मिनिटांसाठी. मी गॅस पुन्हा मीडियम सिम ठेवलेला आहे. पाच मिनिटं पुन्हा झालेली आहेत. आपण हे पुन्हा उघडून पाहूया. यात थोडंसं जे पाणी दिसतं आहे ते पाणी आपल्याला सुकू द्यायचं आहे. हे कांद्यातलं अंड खायला खूपच छान लागतं. ही रेसिपी मी माझ्या सासूबाईंकडून शिकली. त्या अंड कधीच नाही खायच्या तरी पण त्या नॉनव्हेजच्या रेसिपी इतक्या सुंदर बनवायच्या आणि हे कांद्यातलं अंड तर अगदी अप्रतिम व्हायचं त्यांच्या हातून. अरे आज रेसिपी बनवताना मला त्यांची आठवण आली. आपलं कांद्यातलं अंड तयार झालेलं आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी. मी गॅस बंद करते आहे आणि आपण आता हे सर्व करायला घेऊया. माझं कांद्यातलं अंड ही रेसिपी तयार आहे. नक्की बनवून पहा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझं चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.